या स्टार्ट मध्ये जातो आणि इथं मला आत्ता रिसेंट ओपन केलेल्या सॉफ्टवेअरमध्ये ते दिसायला लागतं मी याच्यावरती क्लिक केलं असता हे ओपन झालेलं दिसतं अशा प्रकारे हे मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट हे सॉफ्टवेअर ओपन होत असतं परत मी याला क्लोज करतो आणि त्याच्यानंतरची तिसरी सॉफ्टवेअर ओपन करण्याची पद्धती म्हणजे अशा प्रकारचा आयकन आपल्या डेस्कटॉपवरती आणायचा आणि डबल क्लिक करून ते सॉफ्टवेअर ओपन करायचं अशा प्रकारचा हा आयकन आपल्या वरती आणून डबल क्लिक करून सॉफ्टवेअर ओपन करणे परत मी या स्टार्ट वरती जातो क्लिक करतो आणि ऑल मध्ये जाऊन या मायक्रोसॉफ्ट ऑफिस या वरती क्लिक करतो आणि मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट दोन हजार दहा या सॉफ्टवेअरला राईट क्लिक करून सेंड टू या ऑप्शनवरती जाऊन हे डेस्कटॉप क्रिएट शॉर्टकट या ऑप्शनवरती क्लिक करतो आणि डेस्कटॉपवरती क्लिक करून पाहतो त्यावेळेस मला हा मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट या सॉफ्टवेअरचा आयकन त्याचा असणारा शॉर्टकट मला डेस्कटॉपवरती आलेला दिसतो या वरती आलेल्या सॉफ्टवेअरच्या आयकनवरती मी डबल क्लिक केला असता अशा प्रकारे हे सॉफ्टवेअर म्हणजेच हे मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट हे सॉफ्टवेअर ओपन झालेलं दिसतं ओपन झालेल्या सॉफ्टवेअरमध्ये मला सुरुवातीला पहिल्या रांगेत म्हणजेच या टायटल बार मध्ये या मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट या सॉफ्टवेअरचा आयकन दिसायला लागतो हा पी म्हणजे मायक्रोसॉफ्ट पॉवर या सॉफ्टवेअरचा आयकन त्यानंतर त्याच्याच बाजूला हे न्यू म्हणजेच या सॉफ्टवेअरची नवीन फाईल बनवण्यासाठीच हे न्यू ऑप्शन दिसायला लागतं त्यानंतर त्याच्याच शेजारी हा सेव्ह हा ऑप्शन दिसायला लागतो म्हणजेच या मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट या सॉफ्टवेअरची फाईल सेव्ह करण्यासाठीचा हा दुसरा ऑप्शन दिसायला लागतो त्यानंतर त्याच रांगेत पुढे लहान एरो दिसतो आणि क्लिक केला असता कस्टमाइज क्विक ऍक्सेबल टूलबार असा हा मेनू दिसायला लागतो यामधील हे पुढे दिसणारे म्हणजेच हे न्यू किंवा हे सेव्ह हे ऑप्शन आपल्याला इथं दिसत असतात हे ओपनवरती मी क्लिक करतो त्यावेळेस हे ओपन हा क्विक ऍक्सेबल टूलबार म्हणजेच हा इथून सुरू होणारा भाग आणि पुढे जेवढे मेनू वाढू तेवढा भाग म्हणजे हा क्विक ऍक्सेबल टूलबार आहे याच्यावरती परत मी या क्विक प्रिंट याच्यावरती क्लिक करतो त्यावेळेस हा प्रिंटर आलेला दिसतो अशा प्रकारचा हा कस्टमाइज क्विक ऍक्सेबल टूलबार हा ऑप्शन टूल मला इथं पुढे दिसायला लागतो अशा प्रकारचे ऑप्शन आणण्यासाठी हा कस्टमाइज क्विक ऍक्सेसेबल टूलबार हा ऑप्शन मला दिसत असतो त्यानंतर त्याच रांगेत म्हणजेच टायटल बार मध्ये सेंटरला मध्यभागी या फाईलचं नाव ही असणारी फाईल तिचं नाव दिसत असतं ही फाईल आपण सेव्ह करू म्हणजे आपल्याला लक्षात येईल हे प्रेझेंटेशन वन जे आहे ते आपल्या फाईलचं नाव असतं इथं मी या सेव्ह बटनवरती क्लिक करतो ओपन झालेल्या विंडो मध्ये या फाईलला नाव देतो मी हे वन डिलीट करतो आणि इथं प्रेझेंटेशन हे प्रेझेंटेशन नाव तसंच ठेवून पुढे ज्ञानसंकल्प डी एन वाय एन एस एन के एल पी ज्ञानसंकल्प आणि स्पेस देऊन प्रेझेंटेशन म्हणजेच ह्या फाईलचं नाव मी दिले ज्ञानसंकल्प प्रेझेंटेशन आणि मी या सेव्ह बटनवरती क्लिक करतो त्यावेळेस फाईलचं नाव डाव्या बाजूला आणि त्याच्याच पुढे डॅश देऊन हे आपल्या या सॉफ्टवेअरचं नाव दिसत असतं अशा प्रकारे हे फाईलचं नाव आणि सॉफ्टवेअरचं नाव हे सेंटरला दिसतं त्यानंतर त्याच्याच पुढे टायटल बारमध्ये राईट साईडला म्हणजेच उजव्या बाजूला हे सॉफ्टवेअर मिनिमाइज म्हणजेच या टास्कबारमध्ये मध्ये मिनिमाइज करून ठेवण्याचं बटन याच्यावरती मी क्लिक करतो त्यावेळेस हे टास्कबारमध्ये मिनिमाइज झालेलं दिसतं परत मी याच्यावरती क्लिक करतो त्यावेळेस हे टास्क बारमधून म्हणजेच हे फुल स्क्रीन झालेलं दिसतं अशा प्रकारे हे टास्कबार मध्ये मिनिमाइज करून ठेवण्यासाठीच सा हे मिनिमाइज बटन त्याच्यानंतर त्याच्याच पुढे असणार क्लिक केलं असता ही विंडो आपल्याला अशा प्रकारे दिसायला लागते परत मी या रिस्टोर बटनवरती क्लिक करतो त्यावेळेस ही रिस्टोर झालेली दिसते म्हणजेच हे फुल व्ह्यू झालेला दिसतो अशा प्रकारचं हे रिस्टोर बटन आणि त्यानंतर टायटल बार मध्ये शेवटी हे क्लोज बटन ही फाईल क्लोज करण्यासाठी म्हणजेच हे मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट या सॉफ्टवेअरमधील ही फाईल क्लोज करण्यासाठीच हे क्लोज बटन या क्लोज बटनवरती मी क्लिक करतो त्यावेळेस ही फाईल क्लोज झालेली दिसते परत मी या मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट या सॉफ्टवेअरवरती डबल क्लिक करतो त्यावेळेस हे सॉफ्टवेअर सुरू झालेलं दिसतं त्यानंतर टायटल बारच्या खाली ही दुसरी लाईन दिसते तिथं मला हा फाईल होम इन्सर्ट डिझाईन ट्रान्झॅक्शन ॲनिमेशन स्लाइड शो रिव्ह्यू व्ह्यू असे मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट या सॉफ्टवेअरचे वेगवेगळे मेनू दिसायला लागतात आणि या प्रत्येक टॅबमध्ये होम इन्सर्ट डिझाईन या टॅबमध्ये इथं मला ही एक रिबन दिसायला लागते याच्यावरती मी राईट क्लिक केलं असता की रिबन दिसायला लागते इथं मी मिनिमाइज द रिबन याच्यावरती क्लिक केलं असता आपल्याला समजेल की ही रिबन मिनिमाइज झालेली दिसते परत मी राईट क्लिक करून ही रिबन जे आहे ती परत मिनिमाइज द रिबन या ऑप्शनवरती क्लिक करतो त्यावेळेस ही सुरू झालेली दिसते अशा प्रकारचे हे मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट या सॉफ्टवेअरचे हे मेनू दिसायला लागतात होम इन्सर्ट डिझाईन ट्रान्झेक्शन अॅनिमेशन स्लाइड शो रिव्ह्यू व्ह्यू हे मेनू दिसायला लागतात या फाईल मेनूमध्ये फाईलच्या रिलेटेड सर्व गोष्टी दिसायला लागतात म्हणजेच फाईल सेव्ह करणे फाईल सेव्याच करणे किंवा फाईल ओपन करणे फाईल क्लोज करणे फाईलची इन्फॉर्मेशन बघणे किंवा रिसेंट ओपन केलेल्या फाईल्स पाहणे किंवा नवीन फाईल हे रिसेंट मध्ये हे आपल्याला फाईलचं नेम किंवा हे रिसेंट ओपन केलेल्या फाईल्स दिसायला लागतात त्यानंतर न्यू न्यूमध्ये आपल्याला ह्या फाईल नवीन बनवण्यासाठी किंवा ही प्रिंट हे फाईलच्या रिलेटेड सर्व फाईल मेनूमध्ये पाहायला मिळतं त्यानंतरचा मेनू आहे तो म्हणजे होम होममध्ये क्लिप बोर्ड स्लाइड्स फॉन्ट पॅरेग्राफ ड्रॉइंग असे वेगवेगळे सब मेनू पाहायला मिळतात आणि या सब मध्ये परत सब मेनू पाहायला मिळतात कट कॉपी पेस्ट असे वेगवेगळे मेनू पाहायला मिळतात इथं मी काही मॅटर टाईप करतो इथं मी टाईप करतो डी एन वाय एन ज्ञान संकल्प एस एन -E के एल पी संकल्प इन्फोटेक आय एन एफ ओ टीई सी एच इन्फोटेक ज्ञान संकल्प इन्फोटेक हे नाव टाईप केलं आणि इथे येऊन पाहिलं असता हे ऑप्शन सुरू झालेले दिसतात ही सर्व स्ट्रीप मला सुरू झालेली दिसते परत मी हे डिलीट केलं असता आणि पाहिलं असता इथं कुठल्याही स्वरूपाचे ऑप्शन्स मला दिसत नाहीत